हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे तर एक लक्षात ठेवा, व्होल्टेज सोर्स सिरीजमध्ये असतो आणि करंट सोर्स ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामध्ये बघा, V इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, आय इंटू आर. V इज इक्वल्स टू काय असतं, V इज इक्वल्स टू आय इंटू आर. मग ह्यामध्ये आय बरोबर काय येईल, आय बरोबर काय येणार आहे, V अपॉन आय. हे दोन महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवलं तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन फारसं अवघड जाणार नाही. ते आपण मेश ॲनालिसिस, नोडल ॲनालिसिस, थेव्हिनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम ह्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकतो. तर ह्यामध्ये काय आहे बघा, सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये समजा हा सोर्स असेल आर, इथं सप्लाय व्ही असेल, तर ह्याचा आपल्याला करंट सोर्समध्ये कन्वर्ट करायचा असेल तर कसं करतो आपण, तर ह्यामध्ये करंट आय आणि त्याला पॅरलर काय लावतो आपण, रेझिस्टन्स आर सोर्स लावतो. मग आय बरोबर काय येणार, व्ही अपॉन आर, आणि हा आर काय त्याच्या जोडतो, पॅरलर जोडत असतो. आर काय जोडत असतो, पॅरलर जोडत असतो. सिमिलरली आता हे पाहायचं आहे आपल्याला, काय बघायचं आहे, सपोज हा करंट सोर्स आय असेल आणि त्याच्या सिरीजमध्ये काय जोडलेला आहे, रेझिस्टन्स आर जोडलेला, त्याच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स आर जोडलेला आहे आर. तर हे कन्वर्ट कसं होणार व्होल्टेज सोर्समध्ये, तर व्होल्टेज सोर्स बरोबर आपल्याला माहीत आहे, व्होल्टेज सोर्स बरोबर काय माहीत आहे आपल्याला, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. मग इथं व्होल्टेज सोर्स येईल आणि त्याच्या सिरीजमध्ये हा रेझिस्टन्स येणार. मग व्होल्टेज सोर्सवरची व्हॅल्यू काय येईल, आय इंटू आर, आणि हा आर काय जोडलेला आहे, सिरीजमध्ये जोडलेला. हे अशा पद्धतीनं सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय लक्षात ठेवायचं, सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये व्होल्टेज सोर्स ऑलवेज कनेक्टेड सिरीज विथ रेझिस्टन्स. व्होल्टेज सोर्स ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ रेझिस्टन्स. सिमिलरली माझ्यावरच तुम्ही पॉईंट नोट डाऊन घ्या, करंट सोर्स ऑलवेज कनेक्टेड पॅरलर टू रेझिस्टन्स, पॅरलर टू रेझिस्टन्स. हे झालं सोर्स ट्रान्सफॉर्मेशन बद्दल. आता हे जे एखादी एक्झाम्पल्स बघूया आपण. हे बघा, हा 10 व्होल्टचा रेझिस्टन्स सोर्स आहे आणि इथं 2 ओहमचा रेझिस्टन्स सोर्स आहे. ह्याचं कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, ह्याचं कन्वर्जन कशात करायचं, तर करंट सोर्समध्ये करायचं, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तर कसं करणार, आपल्याला माहीत आहे V इज इक्वल्स टू काय आहे, आय इंटू आर. मग आय बरोबर काय येईल, V अपॉन आर. मग V किती आहे, 10, आणि रेझिस्टन्स किती आहे, 2. रेझिस्टन्स किती आहे, 2. मग हे कसं होईल, हे 5 आणि त्याच्या पॅरलरमध्ये हा 2. एक लक्षात ठेवायचं आहे, तर रेझिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे, रेझिस्टन्सची व्हॅल्यू नेहमी काय राहते, कॉन्स्टंट राहत असते. रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय राहत असते, नेहमी कॉन्स्टंट राहत असते. म्हणजे रेझिस्टन्स आहे तोच लिहायचा, रेझिस्टन्स आहे तोच लिहायचा. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल आपण करंट सोर्स बघू. करंट सोर्स आहे 5 एम्पियर आणि रेझिस्टन्स आहे 2 ओहम. सॉरी, गणित. रेझिस्टन्स ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलर. समजा 3 ओहम रेझिस्टन्स घेतला, तर ह्याचं कन्वर्जन कसं होईल, तर आपल्याला माहीत आहे V इज इक्वल्स टू काय आहे, आय इंटू आर. मग व्होल्टेज सोर्स किती होईल, 5 × 15 म्हणजे, आणि हे
रेजिस्टन्स आहे तो आणि इथं 15 फूट. एक लक्षात ठेवा, इथं बाण वर आहे, ज्या अर्थी बाण वर आहे त्यावर वरची साईड काय घ्यायची, नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची. सपोज बाण जर खाली असतात तर काय आलं असतं, याची खालची बाजू काय आली असती, पॉझिटिव्ह आली असती. ह्या अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. हां, जर काळ नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता आपण इथं थांबतोय. थँक्यू सो मच.